ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन शिवांजली मोठ्या उत्साहात पार पडलंय. या संमेलनाला प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने हजेरी लावली आहे. अतिशय दिमागदार हा सोहळा पार पडलाय. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पारितोषिक वितरण करण्यात आले. हे पारितोषिक वितरण अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते पार पडले. अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात शिवांजली हे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही सुप्त कलागुण उपजतच असतात. त्या सुप्त गुणांना व्यक्त होण्याची संधी शिवांजली सारख्या कार्यक्रमातून मिळते असं संस्थेचे सचिव छत्रपती मालोजी राजे यांनी यावेळी व्यक्त केले. शिवांजली हा आमच्या कॉलेजचा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. त्याचबरोबर अश्वमेध आहे, आणि अनेक असे वेगवेगळे इव्हेंट्स कॉलेजच्या माध्यमातून घेतले जातात. आणि विशेष करून मला असं वाटतं की शिवांजलीसारखे उपक्रम जे एक सांस्कृतिक व्यासपीठ ह्या मुलांना मिळवून देण्याचा आमचा एक प्रयत्न असतो. कारण मुलांच्यामध्ये अनेक गुण असतात. म्हणजे अकॅडमिक्स हा एक भाग झाला, पण अकॅडमिक्सबरोबर कल्चरल आहे किंवा स्पोर्ट्स आहे, असे अनेक वेगवेगळे जे काही अंगीकृत जे गुण आहेत ह्या मुलांना व्यासपीठ देण्या सादर करता आले पाहिजे, त्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो आहे. नाही, असं अनेकदा असं होतं की आपण फक्त सगळे पालक आणि शिक्षक हे फक्त मुलांनी अभ्यासातच पुढं जावं असं बरेचदा असा त्यांचा प्रयत्न असतो. एखाद्या मुलामध्ये तो चांगला खेळाडू होऊ शकतो, एखाद्या मुलामध्ये तो चांगला कलाकार होऊ शकतो, किंवा अन्य काही चांगला इंजिनियर होऊ शकतो, किंवा अनेक काही असे असतात. म्हणून ज्या मुलाला ज्या मुला मुलींना जे जी गोडी त्याच्यामध्ये आहे ती ओळखून त्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. करिअर घडवताना विद्यार्थ्यांमधील क्रिएटिव्हिटी कायम जागरूक ठेवणं किती गरजेचं आहे हे अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने यावेळी पटवून दिले. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये स्मिता आली आहे. स्वतः शिवांजली या वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन तिच्या हस्ते होते. स्मिता, अशा कार्यक्रम तुझ्यासाठी नेहमी चर्चेचेच असतात आणि या अशा कार्यक्रमातून नेहमीच हजेरी लावतीयस, काय सांगशील? डेफिनेटली, कारण एकतर यूथ संबंधित जे कुठले कार्यक्रम असतात, स्पेशली कॉलेजेस वगैरे, मी स्पेशली स्वतः खूप एन्जॉय करते आणि एक खूप छान इंटरॅक्शन होतं त्यांच्या सगळ्यांबरोबर. आणि वर्षभर अभ्यास केल्यानंतर एक कल्चरल एक थोडासा एक रिलीफ असतो स्टुडंटसाठी सुद्धा. तर 2 दिवसाचा पूर्ण कल्चरल प्रोग्राम होणार आहे आणि बक्षीस वितरण पण होणार आहे. ऑल एक्सिलंट जे काय स्टुडंट्सनी एक्सिलन्स केले त्यांच्यासाठी पण हा खास दिवस आहे. तर सगळ्यांसाठीच खास दिवस आहे आणि आय एम असोसिएटेड विथ अ लॉट ऑफ कॉलेजेस, स्पेशली दिस वन. आणि कारण आमच्या बरोबर म्हणजे मला जे आमच्यांनी आमंत्रित केलं आहे, माननीय श्री मालोजी राजे छत्रपती यांनी खास आमंत्रण दिलं आहे आणि यांच्या कुठल्याही म्हणजे आमंत्रणाला मी नेहमी मानून नेहमी येते आणि ऑलवेज एन्जॉय हिज इव्हेंट्स आणि फंक्शन्स. इट्स अ ग्रेट ट्रीट टू बी हियर. बरं, स्मिता, तू कॉलेजमध्ये असताना सुद्धा असे कार्यक्रम तू हे केलेस का, स्वतः त्यामध्ये पार्टिसिपेट केलेस? हो, ऑफकोर्स. मी ॲक्च्युली स्पोर्ट्समध्ये जास्त होते, तर शाळेत वगैरे या कार्यक्रमांमध्ये नक्कीच भाग घ्यायला मिळायचा. पण 11वी 10वी नंतर जास्त स्पोर्ट्समध्ये होते म्हणून तिकडे माझा थोडासा कल जास्त. मला माहिती तू बाईक वगैरे राईड कर. हो, आणि कयाकिंग करायची, रोईंग करायची, म्हणून जास्त स्पोर्ट्समध्ये होते. बरं, कार्यक्रमाव्यतिरिक्त हा प्रश्न आहे स्मिता की आता आपण पाहतो की यूथसाठी वेब सिरीज वगैरे यूथ काढतात, तर त्यामध्ये तुला वेब सिरीजमध्ये वगैरे काम करायला वगैरे सध्या, तू आता सोशल मीडियाचा जमाना आहे, तर तू आहेस का त्यामध्ये सध्या? आत्तापर्यंत तरी मी वेब सिरीजमध्ये केलेलं नाही आहे, पण नक्कीच आय एम ओपन टू इट. आणि कारण आजकाल तुझ्या चाहत्यांना अशी अपेक्षा आहे की तू वेब सिरीजमध्ये करीन, पण नक्कीच चांगला प्रोजेक्ट पाहिजे. आय एम लुक म्हणजे चांगले मोठे ॲक्टर्स असतील, चांगलं कास्ट असेल आणि छान सब्जेक्ट असेल, तर नक्की तुम्ही सगळे मला वेब सिरीजमध्ये बघालच. आणि आता लवकरच रिलीज होणार आहे लव बेटिंग, अजून एक फिल्म करती आहे मॉन्सून फुटबॉल. खूप वेगळी नवीन प्रोजेक्ट्स आहेत तुझे? नवीन प्रोजेक्ट्स आहेत, अजून 2-3 प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही आहे, पण तुम्ही लवकरच मला या प्रोजेक्ट्समध्ये बघाल. यावेळी प्राचार्य डी एस बोरमाणे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला आहे.